तुम्ही एवढे संख्येने तहसील कचेरी मध्ये आलात, काय विषय आहे? वाणी साहेब, खरं तर आम्ही या ठिकाणी सर्व आदिवासी भागातील आदिवासी आजी माजी सरपंच संघटनेचे सर्व हे लोकनियुक्त सरपंच आम्ही आज या ठिकाणी काही कार्यकर्ते आजी माजी सरपंच आम्ही या ठिकाणी आज मोर्चा काढत होतो. आम्ही 3 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी खरं तर आता निवेदन दिलं होतं तहसीलदार साहेबांना, परंतु निवडणुका ग्रामपंचायतीच्या लागलेल्या आहेत आणि आचारसंहिता असल्यामुळं खरं तर आम्ही तो मोर्चा आमचा थांबवला आणि आम्ही आपले 5-25 सरपंच जाऊन आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहे. आणि या निवेदनामध्ये खरं तर आमच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांचा अर्थ असा आहे का, आम्हाला जसं आपण भिकाऱ्याला भीक देतो अशा प्रकारची नुकसान भरपाई आम्हाला आलेली आहे. काही कोणा एखाद्या शेतकऱ्याला आले 700 रुपये, कोणाला आले 600 रुपये, कोणाला आले 500 रुपये. तुम्ही एखादं केस नावानिशी सांगू शकाल का? नावानिशी अशी भरपूर आहे आम्हाला त्याच्यातली यादी. बरं, ती नाव वाचल, ती वाचल. एक मिनिट थोडं तुम्ही ऐका, आमच्या मागण्या काय काय आहेत. वाणी साहेब, मुख्यतः मागणी तीच आहे का, त्या ठिकाणी जे आता भाताच्या मध्ये पाऊस झाला, भाताच्या परिस्थितीचं नुकसान झालं परतीच्या पावसामुळे, हो ते आपण सुद्धा त्या निमित्ताने, तुम्ही सुद्धा होता, आपण पूर्ण आदिवासी भागामध्ये फिरलो होतो, तर तेव्हा नुकसान भरपाई ही चांगल्या प्रकारे मिळायला पाहिजे आपली तेव्हा सुद्धा मागणी होती. आज 300 रुपये 200 रुपये अशी नुकसान भरपाई मिळाली. त्याच्यामध्ये 300 रुपये 200 रुपये जी मिळाली ती 1 एकरला 1 गुंठ्याला का किती क्षेत्राला? म्हणजे काही काहींचं क्षेत्र आता सामायिक क्षेत्र असल्यामुळे कधी कधी कमी मिळते, तर आमची तीच मागणी होती. क्षेत्र कमी असेल तर भरपाई कमी मिळेल. नाही नाही, पण द्यायला पाहिजे. गेल्या वर्षी आम्ही सरांसरी आदरणीय तालुक्याचे आमदार तुषार बेंडके साहेबांनी आम्ही त्यांची पाहणी केली होती आणि त्या टायमाला 23,000 रुपये सरांसरी, म्हणजे कमी सरत नाही, प्रत्येक शेतकऱ्याला 23,000 रुपये नुकसान भरपाई भेटली होती. आणि त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही थोडंसं आंदोलन थांबलं होतं, परंतु आम्ही या ठिकाणी आज खरं तर आम्ही आज मुक्या जनावरांचा मोर्चा आणणार होतो. या ठिकाणी आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा पत्र दिलं होतं, तहसीलदार साहेबांना आम्ही पत्र दिलं होतं आणि आम्ही अशा प्रकारचं निवेदन आम्ही करणार होतो. परंतु वाणीसाहेब, आमचा थेट इशारा आहे, हे सर्व लोकनियुक्त सरपंच आहेत आणि या लोकनियुक्त सरपंच आताच नयाने ते जनतेतून निवडून आलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये आमचे काही आदिवासी बांधव कमिशनर ऑफिसला पुणे येथे आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी आमच्या प्रमुख्याने मागण्या आहेत, हे सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोलभाऊ लांडे त्या मागण्या तेवढ्या वाचून दाखवतील, तेव्हा तुम्ही ऐकूया काय मागण्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जी मागणी आहे की जी नुकसान भरपाई मिळाली ती एकदम चिल्लर स्वरूपात मिळाली, ती चांगल्या प्रकारे मिळावी. त्यानंतर जिल्हा परिषदच्या 20 पेक्षा जी पट संख्या कमी आहे ती शाळा बंद करायचा वरती निर्णय करायचा चालले, तर ते आमची भूमिका तीच आहे. हा निर्णय आमच्या पेसा क्षेत्रात लागला नाही पाहिजे, कारण की छोटी छोटी गावं आहे आणि गावं हा विस्तार असा क्षेत्र मोठा आहे. त्यामुळे ह्या गावात जर शाळा असेल तर पुढं अनेक 5-6 किलोमीटर शाळा आहे, त्यामुळे त्या शाळा बंद झाल्या तर त्या लहान मुलांचं करायचं काय? त्यामुळे 20 पेक्षा जी पट संख्या कमी आहे त्या शाळा बंद करायचा निर्णय चाललेला आहे, तो होऊ नये. जिथं त्याच्यासाठी फक्त जे आमचं पेसा क्षेत्र आहे त्यातून ते वगळण्यात यावे, परत आमच्या हिरड्याला बाजारभाव चांगला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे, ही एक त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे. काही काही वन हक्क यांचे दावे होते, ते चुकीच्या पद्धतीने काही काही त्या ठिकाणी केले गेले, ते सुद्धा पुन्हा नामंजूर केले आहेत, ते मंजूर करावे. त्याचप्रमाणे जी हिरड्याची झाडे आदिवासी भागामध्ये ती सातबाऱ्याला बऱ्याच ठिकाणी लावली गेली नाही, ती त्या ठिकाणी झाडंसुद्धा ती सातबाऱ्याला लावली पाहिजे. लावली नाही म्हणजे ते महसूल विभाग लावून घेत नाही का, अडचण काय नेमकी? कधी कधी म्हणजे काही काही शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत का झाडे लावा, पण ती वेळेत लावली जात नाही, त्यात विलंब जास्त होते साहेब. ती वेळेत लावली गेली पाहिजे म्हणजे त्यांना त्या ठिकाणी एक हक्काचं बाबा हिरड्याचा हा झाड असणारा शेतकरी असं त्यामध्ये सिद्ध होतं. त्याचप्रमाणे कोरोना जे काही काही आपले बांधव हे झाले मृत झाले त्या ठिकाणी त्या विधवांना 50,000 रुपयाची शासन मदत देणार होतं, पण ते सुद्धा मदत अजून पूर्णत्वास पोहोचली नाही. ते संपूर्ण जे डॉक्युमेंट असतात ते सबमिट झालेत, पण ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलं नाही. त्यामध्ये अजून शेतकऱ्यांना 50,000 रुपये त्या ठिकाणी प्रोत्साहनपर लाभ भेटणार होता, तो सुद्धा त्या ठिकाणी अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही. आणि निराधार पेन्शनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी रक्कम आहे 1,011 रुपये, तिथं सुद्धा चांगली वाढ व्हावी असे अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये रोजगार हमी कायदा चांगल्या प्रकारे हे झाला पाहिजे, दुधाला चांगला हमीभाव मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी आदिवासी भागात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साहेब शासकीय कार्यातली बरीचशी पदं रिक्त आहेत, ती सुद्धा भरली गेली पाहिजे, कारण की राज्यपाल साहेबांचा त्या ठिकाणी आदेश आहे का पैसा क्षेत्रात कुठं जागा रिक्त ठेवता येते नाही, पैसा क्षेत्रातला माणूस दुसरीकडे कुठं असं बदली करता येत नाही, पण ती बरीचशी पदं रिक्त आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी झाले पाहिजे. त्याप्रमाणे पाण्याचा एक पोटबंधाऱ्याचा विषय अनेक दिवसापासून आपण पाहतोय, पोटबंधारे धरणातले ते सुद्धा व्हायला पाहिजे. आणि कुकडेश्वर जो कारखाना हिरडा कारखाना आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी अनुदान देऊन तो चालू व्हावा, तो सुद्धा अनेक दिवसापासून रखडलेला प्रश्न आहे. त्यांनी मी त्याने सर्व नवनिर्वाचित सरपंच या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहे आमची तेच मागणी आहे का, आता गावातला एक लोकनियुक्त सरपंच आला हे संपूर्ण गावाचीच अशी अनेक मागणी आहे. हे सर्व मागण्या लवकरात लवकर त्या ठिकाणी मान्य झाल्या. देवरामजी लांडे,
तुमच्या पक्षाचे आमदार खासदार तरी तुम्हाला असं आंदोलन करण्याची वेळ येते? नाही साहेब, आंदोलन हे सगळ्यांनाच करावं लागतं, पण आमचं आंदोलन वेगळं असतं. आमच्या पक्षाचे आमदार खासदार जरी असतील तरी ज्या टायमाला ज्या ज्या वेळेला आदिवासी समाजामध्ये अन्याय होईल त्या टायमाला आदिवासी वादळ उठून येतो, आणि त्याच्यामध्ये हे सगळे आमचे सरपंच आहेत. आता तुम्ही सर्व सरपंचांची नाव ऐकून घेऊ शकता कोणकोणते ते, तिथून सुरुवात करा. मॅडम, तुम्ही कुठल्या गावचे सरपंच? मी गोदरेगावचे सरपंच. पूर्ण नाव? अनिता कैलास रेंगडे. ताई तुम्ही? मी भिवाडी बुद्रुक गावचे सरपंच चौकांत. मॅडमचं माहिती आहे. तुम्ही कुठल्या गावचे सरपंच? मी मुनाली अमोल लांडे. मी केवाडी गावची सरपंच आहे. मॅडम तुम्ही? मी आंबोली ग्रामपंचायत हेमलता देवराम भालची सरपंच. मी आदिवासी वादळ देवराम लांडे. मी विजय सीताराम काठे ग्रुप ग्रामपंचायत खुबी करणारे खिरेश्वर. ग्रामपंचायत गंगाधरे संतोष पोपट. आजनवळे ग्रामपंचायत अरुणा बरसगुट्टे सरपंच. देवळे ग्रामपंचायत दीपक घुटे. पिंपळगाव जोगा ग्रामपंचायत प्रदीप लिंबाबांगे. तुम्ही नागरिक आहे? तहसीलदार साहेबांना जायचं ते आपण थोडं जाऊया त्यांना, म्हणजे आम्हाला या ठिकाणी. जर तुमच्या अर्जाचा पुनर्विचार झाला नाही तर पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका असेल आमची धरपकड मोर्चा. आणि ज्या टायमाला आमच्या ह्या निवेदनाच्या मागण्या आहेत या संबंधित तहसीलदार साहेबांनी कलेक्टर मार्फत जर या आदिवासी अधिवेशनामध्ये जर पाठवल्या नाही आणि त्या जर आमच्या मागण्या केल्या नाही तर या ठिकाणी आम्ही मार्की बैल घेऊन येणार. आणि मार्की बैल घेऊन आल्यानंतर एक बैल आम्ही तहसीलदार कचेरीकडे सोडणार आणि एक बैल आम्ही इकडे पी एस आयकडे सोडणार. दोन्ही मार्की बैल सोडणार आणि मग आमचं आंदोलन सुरू होणार. अशा प्रकारचा कडक इशारा आम्ही देत आहे. आम्हाला या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने काल समज दिली की आचारसंहिता चालू असल्यामुळं तुम्ही थोडंसं शांततेने मोर्चा काढा. कुठल्या प्रकारे करू नका, तुम्ही 5-25 सरपंच या, तहसीलदार साहेबांना निवेदन द्या तुमच्या मागण्या या येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये या सरकारकडे आम्ही पाठवू आणि त्या निश्चितपणे मार्गी लागतील. ही भीक मागण्यासारखी जी ही नुकसान भरपाई आम्हाला 600 रुपये 700 रुपये दिलेली आहे ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत ती नुकसान भरपाई खरं तर आम्ही या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत. आणि वादळ तुम्हाला माहिती आहे वाणीसाहेब, आम्ही एकतर पेटत नाही आणि पेटलं तर आम्ही विजत नाही, अशा प्रकारचा आमचा नेहमीचा स्वभाव आहे. आणि हे सर्व नवीन सरपंच निवडून आलेले आमचे या ठिकाणी आज तहसीलदार साहेब पहिल्यांदा आम्ही निवेदन करून आलो, तुम्ही आमच्याबरोबर त्या ठिकाणी यावा. सर्व सरपंच म्हणजे आपण तुम्ही बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.